फैरेडेस इलेक्ट्रोमैग्नेटिक लैब वरील पाठात आपले स्वागत। यात फैरेडेस इलेक्ट्रोमैग्नेटिक लैब या फेज सिम्युलेशन से प्रात्यक्षिक बघणार आहोत। या पाठासाठी मी उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.8.0, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 61.0.1 वापरत आहे। हा पाठ समजण्यासाठी माध्यमिक शाळेतील भौतिक शास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे। सिम्युलेशन वापरून आपण चुंबक फिरताना चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल दर्शवू। चुंबकीय क्षेत्राच्या संदर्भात चुंबक सूचीच्या विचलनाचा अभ्यास करू। प्रवर्तित ईएमएफ सह व्होल्टेज मधील बदलाची तुलना करू। विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे कारण स्पष्ट करू। ट्रान्सफॉर्मरचे कार्य समजून घेऊ। जनरेटरचे कार्य जाणून घेऊ। अधिक माहितीसाठी कृपया या ट्युटोरियल सोबत दिलेली अतिरिक्त सामग्री पहा। सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा। मी आधीच फैरेडेस इलेक्ट्रोमैग्नेटिक लैब हे सिम्युलेशन डाउनलोड्स फोल्डर मध्ये डाउनलोड केलेले आहे। हे सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा। प्रॉम्प्ट वर टाइप करा सीडी डाउनलोड्स आणि एंटर दाबा। टाइप करा जावा स्पेस हायफन जार स्पेस फैरेडे अंडरस्कोर ईएन डॉट जार आणि एंटर दाबा। फैरेडेस इलेक्ट्रोमैग्नेटिक लैब सिम्युलेशन उघडेल। सिम्युलेशन इंटरफेसला 5 टॅब्स आहेत। बार मॅग्नेट, पिकअप कॉइल, इलेक्ट्रोमॅग्नेट, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर। डिफॉल्ट रूपात बार मॅग्नेट टॅब उघडेल। स्क्रीनवर उत्तर आणि दक्षिण ध्रुवांनी चिन्हांकित केलेला एक बार चुंबक आणि एक चुंबक सूची आहे। चुंबकीय बलाच्या रेषा स्क्रीनवर सर्वत्र पसरलेल्या दिसत आहेत। मूव मी और मी ही दृश्य सूचनाही दिसत आहे। ही दृश्य सूचना आपल्याला चुंबक किंवा चुंबक सूची ड्रॅग करण्याची सूचना देते। आता सुयांचे अंतर आणि सुयांचा आकार बदलू। यामुळे चुंबकीय बलाच्या रेषा स्पष्टपणे पाहण्यास मदत होते। ऑप्शन्स मेनूवर क्लिक करा आणि फील्ड कंट्रोल्स निवडा। फील्ड कंट्रोल्स डायलॉग बॉक्स उघडेल। डायलॉग बॉक्समध्ये आपल्याकडे नीडल स्पेसिंग आणि नीडल साईज साठी स्लाइडर आहेत। नीडल स्पेसिंग स्लाइडर 60 आणि नीडल साइज स्लाइडर 50x14 वर ड्रॅग करा। तुम्ही आवश्यकतेनुसार स्लाइडर बदलू शकता। ओके बटणावर क्लिक करा आणि बदल पहा। स्क्रीन भोवती चुंबक ड्रॅग करा। लक्षात ठेवा, चुंबक ड्रॅग केल्यावर चुंबकीय बलाच्या रेषांची मांडणी आणि पुनर्रचना होते। आता चुंबकाभोवती चुंबक सूची ड्रॅग करा। लक्षात घ्या, चुंबकीय बलाच्या रेषानुसार चुंबक सूचीची रचना होते। उजव्या पॅनेलवर आपल्याकडे बार मॅग्नेट स्ट्रेंथ स्लायडर आहे। स्लायडर 0 ते 100% दरम्यान सेट केला जाऊ शकतो। 0% स्ट्रेंथवर आपल्याला चुंबकीय बलाच्या कोणत्याही रेषा दिसत नाहीत। आपण स्लायडर 100% दिशेने ड्रॅग केल्यास चुंबकीय बलाच्या रेषा स्पष्ट दिसतात। उजव्या पॅनेलवरील फ्लिप पोलॅरिटी बटणावर क्लिक करा। चुंबकाचे ध्रुव बदलतात। ध्रुवातील बदलांमुळे बल रेषांच्या आणि चुंबक सूचीच्या मार्गाची दिशा बदलते। उजव्या पॅनेलमधील सी इनसाइड मॅग्नेट चेकबॉक्सवर क्लिक करा। चुंबकाच्या आतील बलाच्या रेषांची दिशा पहा। उजव्या पॅनेलमधील शो फील्ड मीटर चेकबॉक्सवर क्लिक करा। फील्ड मीटर स्क्रीनवर दिसू लागतो। फील्डवर भोवताली फील्ड मीटर ड्रॅग करा। यावर चुंबकीय फ्लक्स डेन्सिटी बी च्या बदलत्या व्हॅल्यूज दाखवल्या जातात, जसे की बी चा एक्स घटक, बी चा वाय घटक आणि विचलनाचा कोन। आता पिकअप कॉइल टॅबवर क्लिक करा। हा स्क्रीन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन दाखवतो। पिकअप कॉइल स्क्रीन मध्ये एक चुंबक आणि बल्बला जोडलेली एक कॉइल आहे। पिकअप कॉइल पॅनेल उजव्या पॅनेलमध्ये समाविष्ट आहे। सर्किटमध्ये बल्ब इंडिकेटर म्हणून काम करतो। येथे आपण
चुंबक कॉइलच्या दिशेने किंवा कॉइल चुंबकाच्या दिशेने ड्रॅग करू शकतो। सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कॉइलच्या दिशेने चुंबक ड्रॅग करणे, कारण चुंबक हलवल्याने कॉइलच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र प्रवर्तित होते। आता कॉइल मधून चुंबक मागे व पुढे ड्रॅग करूया। बल्ब प्रकाशित झाल्याचे दिसेल, याचे कारण म्हणजे कॉइल मध्ये प्रवर्तित होणारा ईएमएफ। हे कॉइलच्या भोवती बदलणारे चुंबकीय क्षेत्र तयार करते। आता लूप्स इनपुट बॉक्स मधील लूपची संख्या वाढवून 3 करू। नंतर लूप एरिया स्लाइडर 100% पर्यंत ड्रॅग करा। लूप मधून चुंबक ड्रॅग करा। बल्ब प्रकाशित झाल्याचे दिसेल। चुंबक ड्रॅग करत असताना बल्बच्या प्रकाशाची तीव्रता बदलते। असाइनमेंट म्हणून बल्बच्या जागी व्होल्टेज मीटर लावा। चुंबक जोराने हलवला असता तसेच त्याची पोलॅरिटी उलट केली असता प्रवर्तित ईएमएफ बदलाची नोंद करा। आपले निरीक्षण समजावून सांगा। इलेक्ट्रोमॅग्नेट टॅबवर क्लिक करा। या स्क्रीनवर विद्युत चुंबकाचे चुंबकीय रेषा आणि चुंबक सूची आहे। विद्युत चुंबकात विद्युत स्त्रोत म्हणून 10 व्होल्टची बॅटरी आहे। या बॅटरीमध्ये व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी व्होल्टेज स्लायडर आहे। डिफॉल्ट रूपात विद्युत चुंबकाला डीसी करंट सोर्स लावला आहे। येथे डीसी विद्युत चुंबक स्थिर चुंबकीय क्षेत्र तयार करते। शो फील्ड मीटर चेकबॉक्सवर क्लिक करा। फील्ड मीटर कॉइलवर ठेवा। बॅटरीचे व्होल्टेज हळूहळू 10 व्होल्ट पासून 1 व्होल्ट पर्यंत कमी करत न्या। कॉइल मधील व्होल्टेजच्या बदलामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीतील होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा। व्होल्टेज 10 व्होल्ट पासून 1 व्होल्ट पर्यंत कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनच्या हालचालीची गती कमी होते। चुंबकीय क्षेत्र 0 व्होल्टेज वर दिसेनासे होते। आता कॉइल ही विद्युत चुंबक राहिलेली नाही। 10 व्होल्टच्या दिशेने डावीकडे व्होल्टेज स्लायडर ड्रॅग करणे सुरू ठेवा। विद्युत चुंबकाची पोलॅरिटी बदलली आहे, ह्यामुळे चुंबकीय बलाच्या रेषांची दिशा बदलली आहे। इलेक्ट्रॉनच्या हालचालीच्या दिशेत होणाऱ्या बदलाकडे लक्ष द्या। आता डीसी करंट सोर्स बदलून एसी करा। सतत उलटसुलट होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र आणि चुंबक सूचीचे निरीक्षण करा। एसी करंट सप्लाय सोबत 2 स्लायडर्स दिलेले आहेत। तरंगाची वारंवारता बदलण्यासाठी आडवा स्लायडर ड्रॅग करा। लक्षात घ्या की चुंबकीय क्षेत्राची दिशा उलटसुलट होण्याचा दर वाढला आहे। उभा स्लायडर ड्रॅग करा आणि काय होते ते बघा। असाइनमेंट म्हणून कॉइल मधील लूपच्या संख्येत बदल करून चुंबकीय क्षेत्र बी मधील बदलाकडे लक्ष द्या। आता ट्रान्सफॉर्मर कसे कार्य करते ते पाहूया। ते उघडण्यासाठी ट्रान्सफॉर्मर टॅबवर क्लिक करा। ट्रान्सफॉर्मर स्क्रीनवर डीसी करंट स्त्रोत असलेला विद्युत चुंबक ही प्राथमिक कॉइल आणि इंडिकेटर असलेली पिकअप कॉइल ही दुय्यम कॉइल आहे। रोहित्रात प्राथमिक कॉइल ही दुय्यम कॉइल मध्ये करंट प्रवर्तित करते। उजव्या पॅनेल मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट आणि पिकअप कॉइल बॉक्स आहेत। इलेक्ट्रोमॅग्नेट बॉक्स मधील शो कंपास चेकबॉक्सवर क्लिक करा। रोहित्रात 2 कॉइल लोखंडी कोरद्वारे एकत्र जोडल्या जातात, तथापि आपल्याकडे कॉइल जोडण्यासाठी लोखंडी कोर नाही। दोन्ही कॉइल्स एकमेकांना स्पर्श करतील एवढ्या जवळ आणा। त्या स्थिर असताना फ्लक्स मध्ये बदल होत नाही, म्हणून बल्ब प्रकाशित झालेला नाही। दुय्यम कॉइल मध्ये व्होल्टेज प्रवर्तित होण्यासाठी चुंबकीय क्षेत्र बदलते असावे लागते। विद्युत चुंबकाचा व्होल्टेज स्लायडर मागे व पुढे हलवा। लक्षात घ्या, ड्रॅग करताना बल्ब प्रकाशित झाला आहे, तसेच चुंबक सूचीचे विचलन आणि इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाच्या दिशेत बदल याकडे लक्ष द्या। नंतर प्राथमिक कॉइल दुय्यम कॉइलच्या आत आणि बाहेर ड्रॅग करा। कॉइल हलवल्यामुळे फ्लक्स मध्ये झालेले बदल लक्षात घ्या। आता बल्ब तीव्रतेने प्रकाशित झालेला आहे। इलेक्ट्रोमॅग्नेट बॉक्स मधून डीसी स्त्रोताच्या ठिकाणी एसी स्त्रोत घ्या। प्राथमिक कॉइल मधील एसी करंट बदल त्या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती करते। हे बदलणारे चुंबकीय क्षेत्र दुय्यम कॉइल मध्ये व्होल्टेज प्रवर्तित करते। बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे बल्बच्या व्होल्टेज मधील बदल पहा। एसी करंट स्त्रोत मोठा करा।
तरंग मोठे झाल्यामुळे बल्ब तीव्रतेने प्रकाशित होतो। आडवा स्लाइडर वापरून वारंवारता वाढवा। बल्ब मधील वेगवान फ्लिकरिंग आणि चुंबक सूचीतील विचलन लक्षात घ्या। याचे कारण म्हणजे कॉइल्सच्या व्होल्टेज मधील बदल। येथे प्राथमिक कॉइल मध्ये 4 आणि दुय्यम कॉइल मध्ये 2 लूप्स आहेत। आता दुय्यम कॉइल मधील लूप्सची संख्या वाढवून 3 करा। प्राथमिक कॉइल मधील लूप्सची संख्या कमी करून 1 करा। ट्रान्सफॉर्मर वरील बल्बच्या व्होल्टेज मध्ये झालेल्या बदलांची नोंद घ्या। असाइनमेंट म्हणून एसी करंट सप्लायच्या वारंवारतेचा स्लाइडर 5% वर नेल्यास काय होते ते तपासा। आपले निरीक्षण समजावून सांगा। आता आपण जनरेटरकडे जाऊ। जनरेटर टॅब उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा। जनरेटरची ही एक सोपी आवृत्ती आहे। आपल्याकडे उजव्या पॅनेल मध्ये बार मॅग्नेट आणि पिकअप कॉइल बॉक्स आहेत। बार मॅग्नेट बॉक्सच्या खालील शो फील्ड आणि शो फील्ड मीटर चेक बॉक्सेस क्लिक करा। स्क्रीनवर नळ, पॅडल व्हीलवरील बार चुंबक, पिकअप कॉइल, चुंबक सूची आणि फील्ड मीटर आहेत। बार चुंबक डिफॉल्ट रूपात 0 रिव्होल्यूशन पर मिनिट वर आहेत। फील्ड मीटर कॉइलच्या जवळ ड्रॅग करा आणि ठेवा। नळ चालू करण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा। बार चुंबकावर पाणी पडायला सुरुवात होताच चुंबक फिरण्यास सुरुवात झाल्याचे दिसेल। चुंबक फिरत असताना चुंबकीय बलाच्या रेषा सतत बदलत राहतात। फील्ड मीटर मधील किमतीत होणारे बदल लक्षात घ्या। यामुळे कॉइल मध्ये प्रवर्तित ईएमएफ निर्मिती होते आणि बल्ब प्रकाशमान होतो। आता चुंबक फिरण्याची गती 100 RPM पर्यंत वाढवूया। नळाचा स्लाइडर हळूहळू वाढवत जास्तीत जास्त करा। आरपीएम मध्ये होणारी वाढ आणि सोबत वेगाने बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे निरीक्षण करा। आता व्होल्टेज वाढल्यामुळे बल्ब तीव्रतेने प्रकाशित झालेला आहे। ट्युटोरियल थांबवा आणि ही असाइनमेंट करा। खालील स्थितींमध्ये जनरेटरच्या कार्यात होणारे बदल तपासा। लूपची संख्या आणि वायरच्या लूपचे क्षेत्रफळ यांच्यातील बदल, बार चुंबकाची शक्ती 0% पर्यंत कमी करणे थोडक्यात। या पाठात फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॅब हे फेट सिम्युलेशन कसे वापरायचे ते बघितले। हे सिम्युलेशन वापरून हलत्या चुंबकामुळे चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल बघितले। चुंबकीय क्षेत्राच्या संदर्भात चुंबक सूचीच्या विचलनाचा अभ्यास केला। व्होल्टेज मधील बदलाची प्रवर्तित ईएमएफ बरोबर तुलना केली। विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे कारण स्पष्ट केले। रोहित्र कसे कार्य करतो हे स्पष्ट केले। जनरेटर कसे कार्य करतो ते पाहिले। दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमध्ये स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल। हा व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता। स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते। ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते। अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा। कृपया या फोरममध्ये आपल्या टाइम क्वेरीज पोस्ट करा। या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे। या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे। अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे। ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज राधिका हुद्दार यांचा आहे। सहभागासाठी धन्यवाद।